विचार 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 के वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल. सो मित्रांनो, बेसिकली आता आम्ही जमलो नयनच्या घरी आणि आज आम्ही खूप वेळानंतर आम्ही ट्राय करतोय ती पोपटी. सो ओव्हरऑल पोपटी कशी बनते, त्याची काय रेसिपी असते, ती टोटल या ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे. आणि आम्ही सगळे फ्रेंड्स जाणार आहोत नयनच्या फार्म हाऊसवर, पण त्यानंतर इथे सागरने बनवायला घेतली ती पोपटी. म्हणजे एक्झॅक्टली कशी बनवतात मी तुम्हाला आता दाखवतोय. सो मित्रांनो, शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, खूप एन्जॉय होणार आहे आणि पोपटी कशी होणार आहे तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी बघायला भेटेल. सो मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चवीनुसार मीठ. लेअर लावायला येतो पक्का मोठा डिग भर पाला. बरोबर, एक लेअर लेअर वर एक Thank you.
बोल बाबा तो मित्रांनो तुम्ही ते आता बघितलं असेल सागरने मटक्यामध्ये अगोदर टाकलं तो फॉलपेपरमधला चिकन त्यानंतर त्यांनी टाकलं त्या वाळाच्या शेंगा मटरच्या शेंगा तुम्हाला हव्या असतील त्या शेंगा तुम्ही तिथे ॲड करू शकता आणि त्यानंतर त्यांनी भारमेडीचा पाला पण इथे ॲड केलेला आहे कारण कोकणामधल्या जशा पोपट्या आपण बघतो कोकणामध्ये जशा पोपटी होते त्याचनुसार आपण आपल्याकडे पण अशी पोपटी करू शकतो आणि बघूया सागरने आता बघूया इथे सगळ्या गोष्टी व्यवस्थित ॲड केलेल्या आहेत आणि मटक्यामध्ये पूर्ण फील होईल असं सगळ्या गोष्टी इथे केलेल्या आहेत बघू शकता तुम्ही आता वॉलपेपरमध्ये पूर्ण मटका पॅक केलेला आहे आणि त्याच्यामध्ये सर्व कंटेंट जे आपले चिकन असेल वॉलपेपरमधला अंडे असतील आणि शेंगा असतील आणि बारमेडीचा पाला मित्रांनो आपण पोपटीचा जो मटका होता त्याला आपण दोन टायरने आपण आग लावली होती आणि आगीचं प्रमाण एवढं झालं की आग जास्त प्रमाणात झाली आणि आपला मटका होता तो इथे ब्रेक झालेला आहे तुटलेला आहे सो अनफॉर्च्युनेटली मेबी आतमधलं जे काही आपण ॲड केलं होतं ते मेबी जळण्याची शक्यता आहे इकडे सो आपण आता पाणी टाकून ते आग विझवायचा प्रयत्न करतोय कारण खूपच आग जास्त लागलेली आहे आणि बघू शकतो तुम्ही इकडे सगळं काळंगाळं झालेलं आहे सो आय होप आतमध्ये सगळ्या गोष्टी व्यवस्थित असतील नाहीतर आमचा आजचा पूर्ण प्लॅनशी हाच वाट लागणार आहे पूर्ण आग लागलेली आहे आणि मटका विझवण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे बघूया आता काय होतं ते समजेल आग विझल्यानंतर आम्हाला कळणारच आहे की आम्ही पोपटी आमची व्यवस्थित झालेली आहे की नाही सो सागर इकडे पाणी टाकतो आहे आणि फायनली पोपटी विझलेली आहे आणि ते मटका पण ब्रेक झालेला तुम्ही बघू शकता अर्धा मटका फुटलेला आहे इकडे सो बघूया आता आतमधल्या सगळ्या गोष्टी जशा आपण टाकल्या होत्या तशा तशा राहतात की नाही हे आता आपल्याला समजणार आहे सो केका आणि सागर आता ह्या गोष्टी सगळ्या करणार आहेत परत मागू नये लगेच शांगा पण काढा रे पलटी मार पलटी पलटी मार ना रे कला हे मारतो ना सगळं तमना हे आपलं ना सगळं काढून घेऊ टँग 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 शिवगे पुढं जा पुढं आलो ना बरोबर भाव आता बरोबर झालं सचिन घे ना पीस उचल ना सुंदर अशी पोपटी काय बोलायचं सचिन तुला खूप छान मस्त या दोघांचे एफर्ट्स होते खूप केका आणि आपला सागर नयन यांचा मेन आहे विषय नयन ऑल टाइम प्रोडक्ट ना स्पॉन्सर शिंगाजी साधा वगैरे टाकायला मी त्यांना माहिती दिलेला
कसं झालंय सचिन जेवण? बस काय सांगितलं? पापड पापड आणि हो ना, एवढं मस्त त्या गोष्टींची खूप गरज आहे. एवढं मस्त गावाकडनं आजच्या पूर्ण प्लॅनमधली सगळ्यात जास्त सपोर्ट केला असेल तो सांगणार आहे. खूप छान अशी पोपटी बनवली, एकाचा पण तेवढा चांगला झाला होता. आणि ऑल टाइम आमचे मेन भाऊ सपोर्ट करत असतात. नाही आणि उबाळे असा माणूस आहे ग्रेट.